Thank you.
हेलो 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 राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण वाले हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम। हेलो हेलो थोड़ा सविस्तर तरुण मंडळी तुम्ही एक तरी इकडे या नाहीतर जागेवर बसा इकडेच या जेने करून इकडेच या इकडे या चला चला इकडे या हे बघा इकडे टाळकरीच उभे आज तरुण मंडळी पावत्या भरणारे तरुण बाकी या पावती बसणारे फक्त तिघच जण तिथे थांबतील बाकीचे इकडे या हा असं जरा समोर या समोर या समोर या हॅलो रूप पाहता लोणजी रूप पाहता Oh, my God.
धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती Bye.
सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा करिसी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा जीवीचा जीवना तुका मज सोडवी दातारा कर्मा पासो नी दुस्तरा विठला 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 समचरण सरोजम साम्रणी लाभुदाभम जगद नीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी मालम कंजनम कंजनेत्रम सवय दवलहासं विठ्ठलं चिंतयामि हे अष्टांग योगी महासौख्य दाता शरण्याग्रणी भक्त नाथाचनाथा कृपा दृष्टि जांचा तुटे भव पासा नमस्कार अष्टांग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी मस्त
एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या. खऱ्या अर्थाने आजच्या या पावन मुहूर्तावर ही सर्व मंडळी आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहेत. खरं बघितलं तर मला माझं सांगण्यापेक्षा यांचंच ऐकूशी वाटतं, असे गोड मंडळी या ठिकाणी मिळालेले आहेत. चला अभंग तुकोबारायांचा गोड आहे, साधा आहे, सोपा आहे, तुम्ही तुमच्या समोर घेतलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी आपण नमन केलं आहे, परंतु एक नमन त्या राजाला सुद्धा करू ज्याची आज या ठिकाणी आपण जयंती साजरी करतोय. हा चला सर्वजण तयार आहेत ना, टाळी वाजवायची ऐका लगेच. गिरीशी खरी किरीटा खरी लहरी भगवा ध्वजा उगवला कारा तिमी रहरा करदा शिवाजी राजा उगवला कारा तिमी रहरा करदा शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय उगवला तारा तिमी रहरा करदा शिवाजी राजा उगवला तारा तिमी रहरा करदा शिवाजी राजा करदा शिवाजी राजा करून या ठिकाणी आपण आपल्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करत आहोत. ऐका अभंग अगदी गोड आहे, साधा आहे, सोपा आहे, सरळ आहे, तो मी तुमच्या समोर मांडणार आहे. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण त्या शोभा राजाची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण जयंती साजरी करत असताना हे आपलं कितवं वर्ष आहे, सहावं वर्ष. अगदी अर्ध्या टप्प्याच्या वयो मर्यादामध्ये आपण या ठिकाणी हा सोहळा साजरा करीत आहात. प्रथमतः सर्व हरुंडीकरांची या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की आपण हा नजरेत भरावा असा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहात. प्रथमतः तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की राजांबद्दल प्रेम असणं हे फार मोठी कौतुकाची बाब आहे बरं, आणि ती या ठिकाणी आपण सोहळा साजरा करीत आहात. प्रथमतः मी सर्वांच्या चरणावर मी या ठिकाणी माझे मस्तक नतमस्तक करतो. सालावत प्रमाणे याही वर्षी आपण अगदी दणदणीत आणि खणखणीत या ठिकाणी सोहळा साजरा करीत आहात. शिव स्वराज्य युवा प्रतिष्ठान हरुंडी या ठिकाणी सोहळा साजरा होत आहे, आणि म्हणून त्या निमित्ताने माझ्या वाटेला आलेली कीर्तन रूपी सेवा, आणि म्हणून मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी भरी, त्या युक्तीप्रमाणे माझ्या वाटेला आलेली कीर्तन रूपी सेवा सर्वांसमोर मी या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा करणार आहे. फक्त सर्वांना एकच विनंती असेल की कोणी चेहरे पाडून बसू नका, म्हणजे काय का सगळ्या जगाचा दुष्काळ जसका तुमच्यावरच असं कोणी बसू नका. म्हणजे मला वाटेल आणि खऱ्या अर्थानं काय काय लोक कीर्तनात झोपतात, तुमच्याकडे असं काय नाही ना. आता रात्री आम्ही जवळ गावाचं नाव नाही सांगत, परत मला कीर्तन करायचे. हा तिथं नंतर कळालं की कीर्तनातली श्रुती झोपलेली होती, ते डोळे उघडून ठेवून झोपतात, तुमच्याकडे तसं काही नाही ना. हा तुम्ही हा जरा फ्रेश ठेवा चेहरे. हा अगदी अभंग सोपा आहे, गोड आहे, तुम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे. मला ज्यांनी आमंत्रित केलं, सर्व शिव स्वराज्य विवाह प्रतिष्ठान ज्या माध्यमातून मला या ठिकाणी आमंत्रित केलं की महाराज तुमचं या ठिकाणी कीर्तन आयोजित करायचं बरं का सुरेश दादा, त्यांनी मला फोन केला. आमचे महेंद्र दादा असतील, आमचे गबाज दादा असतील, आमचे सर्वच या ठिकाणचे तरुण मंडळी असतील, यांनी सर्वांनी फोन केला, महाराज तुमचं या ठिकाणी कीर्तन आयोजित करायचंय, पण किती वाजता कीर्तन घालायचंय. त्यांना म्हटलं किती वाजता घाला पण घाला.
त्यांनी या ठिकाणी माझी तारीख घेतली. अगदी गोड असा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहात. उपस्थित असणारे गायक वृंद अगदी त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळी वाजवली. पुन्हा एकदा टाळी होऊन जाऊ द्या. आणि खऱ्या अर्थानं मृदुंग सम्राट मृदुंग अलंकार आमचे समाधानजी महाराज उपस्थित आहेत. आणि आपण उद्या किंवा परा दिवशी आपण अख्ख्या महाराष्ट्राला दिसणार आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशाला दिसणार आहोत. आदरणीय असणारे योगेश दादा त्यांचा चॅनल सुद्धा मोठा चॅनल आहे. योगीराज क्रिएशन म्हणून त्यांचा चॅनल आहे. ते आमच्या कायम सोबत असतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी ते उपस्थित झालेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हो जाऊ द्या. सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या कीर्तनाची विशेष आकर्षण म्हणजे तुम्ही सर्वजण श्रोते मंडळ तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणाला एकदा मी नतमस्तक होतो आणि माझ्या दोन शब्दांना सुरुवात करतो. विठ्ठल पवित्र निकुळ पावन तो देश जेथे हरेचे दास जन्म घेते. अशा पवित्र देशामध्ये संतांनी अवतार घेतला. प्रत्येकाला सांगितलं देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. पण लोक काय म्हटली देव न लगे, देव न लगे. लोक म्हटली तुकोबाराय तुमचा देव आम्हाला लागत नाही, तो देव तुमच्या पाशीच ठेवा असं लोक म्हटली. परंतु महाराज या जगाचा जर विचार केला तर या जगतामध्ये अजून पण काही लोक अशी आहेत 100% मधली 2% लोक देवाला मानत नाही. काय म्हणणं तुमचं बोला जरा माना डोला म्हणजे मला कळलं तुम्ही आहेत बरोबर का नाही. आज सुद्धा ती 2% लोक देवाला मानत तुम्ही नाही हा किंवा म्हणा असं काहीतरी मला उत्तर द्या म्हणजे आहेत वाटून मला कीर्तनात. तुम्ही आहेत का काय ते कळाना, झोपी गेलेत का काय ते कळाना. हा जरा माना डुलवा. आज सुद्धा या भारत देशामध्ये 2% लोक देवाला मानत नाही. हा वा त्या 2% लोकांसाठी महाराज एक वाक्य सांगतात. अरे ऐका, इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है क्योंकि वो जानता है हे बिलिंदर मैंने बनाया दुनिया में रहता है. तुम्ही देवाला माना अगर मानू नका तो देव तुम्हाला मानतो. पण ज्या दिवशी तो देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी याच वरुंडी गावात याच्या 4 पट गर्दी झाल्याशिवाय. हा मग ज्याची त्याची गर्दी आपापलं कर्म आहे. आपापल्या कर्मानुसार ज्याची त्याची गर्दी होणार आहे. ऐका आपला भारत देश पवित्र आहे. भारत देशाचा विचार द्या सोडून महाराष्ट्र राज्य तितकाच पवित्र आहे. महाराष्ट्र राज्य तितकाच पवित्र आहे. जाऊन त्या महाराष्ट्र राज्याचा थोडं बाजूला ठेवू. आपल्याला तालुका कोणता येतो पारनेर ना जुन्नर. हा जुन्नर तालुक्याचा जर विचार केला तर जुन्नर तालुका इतका पवित्र आहे. अरे ऐका या जुन्नर तालुक्यामध्ये स्वराज्याचा महामेरू जुन्नर तालुक्यात जन्माला आला. एवढंच नाही जुन्नर तालुका म्हणजे संतांची भूमी ओळखली जाते ही जुन्नर तालुका. ऐका सर्वात जास्त मोठा बैलगाड्याचा नाद जुन्नर तालुका. जाऊन द्या आपल्या गावाकडे. लोकांचं कसं सांगायचं आपल्याकडे होरुंडी गाव. होरुंडीच गाव ना बरोबर ना. होरुंडी गावामध्ये सर्वात जास्त मोठा सप्ताह करणारं गाव कोणतं तरुणी बोला झाला बोला बोला. हा बरोबर ना. सर्वात मोठा सप्ताह करणारं गाव कोणतं. हा जरा मोठ्याने बोला. सर्वात जास्त भाविक मंडळी कुठं. सगळ्यात जास्त शिवभक्त कुठं. बरोडी वा. सर्वात जास्त भाविक मंडळी कुठं. बरोडी बरोबर ना. सर्वात जास्त माळा घालणारे मंडळी कुठं. वरुंडी म्हणा वरुंडी म्हणत राहा तुम्ही. हा सर्वात जास्त बांध कमी कोरणारे मंडळी. कमी कोरणारी म्हटलं कमी म्हटलं इथे नाहीच. हा आणि सर्वात जास्त माळा घालून माळा काढणारी मंडळी. पलीकडच्या गावात वा. त्यांनी उत्तर अगदी समर्पक दिलं. महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य पवित्र आहे. हा पवित्रेचा जर विचार केला आपला जुन्नर तालुका पण तितकाच. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. बाळ शिवाजी हिरा जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. बाळ शिवाजी हिरा जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. बाळ शिवाजी हिरा जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. पुणे जिल्हा
बाळ शिवाजी ही राजमला शूर किल्ल्यावर पवित्र आहे मग या राज्यामध्ये आपला जन्म झालाय आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा पवित्र देशामध्ये संतांनी अवतार घेतला आणि प्रत्येकाला सांगितलं की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसो. पण लोक म्हटले तू कोबार आहे, तुमचा देव आम्हाला लागत नाही. या जगतामध्ये जर विचार केला तर तीन प्रकारची लोक पडतात. सांगू एक सामान्य जीव, मंद साधक आणि ऋषी मुनी. तुमच्या भाषेत सांगू हौशे गौशे. तीन प्रकारची लोक या जगतामध्ये पडतात. पण प्रत्येक मनुष्याला सांगितलं, काय सांगितलं, सेवी तो हा रस वाटी तो अनेक ग्यारे होऊ नका रानभरी. तिसऱ्या वर्गाला सांगितलं की लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला. हे तीन प्रकारच्या वर्गाला महाराजांनी सांगितलं की या जगतामधून जर उद्धारून उद्धार करून जर जायचंय तर करे टाळी बोला मुखी नाम. आपलं थोडस कीर्तन पाहिजे. कीर्तनाला सुरुवात करून आपल्याला शिवाजी महाराजांकडे ऐका. तीन प्रकारच्या लोकांना महाराजांनी सांगितलं, परंतु या तिन्ही लोकांमध्ये सगळ्यात जास्त अहंकार जर कोणाला असेल तर सामान्य जीवाला. आपण बघा, आपण कोणतंही कार्य करत असताना आपण म्हणतो आपण काय या ठिकाणी चिरकाल राहण्याकरता आलोय. आपण एखाद्याला म्हटलं की हे बघ आज तुला आज ना उद्या या ठिकाणावर जायचंय, ते काय म्हणतो हे बघ भाऊ तू काय माझ्याशी चर्चा करू नको, आपल्याला या ठिकाणी चिरकाल राहायचंय. परंतु नाही, या ठिकाणी जर आपल्या कर्मानुसार जर आपले दिवस भरले तर आपल्याला जावं. घडी घडी काळ वाटायची पाहे. महाराज म्हणतात अजून किती आहे अवकाश. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे दादा, एक ना एक दिवस आपण या ठिकाणाहून जाणार आहे. अरे हा जन्म आपल्याला असं मिळालाय. आंधळा आंधळ्या आंधळा व्यक्ती माहिती आहे, आंधळ्याच्या टाळीत जशी जसा कावळा सापडतो ना तसा नरदे आपल्याला सापडलाय. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, या जन्माचं सार्थक करून घेतलं पाहिजे. महाराज काय सांगतात अजून आहे किती अवकाश. आपल्याला एक ना एक दिवस या ठिकाणाहून जायचंय. मग त्याकरता कर्म फार महत्वाचं आहे. आणि त्या कर्माला जर धरलं, आणि राजांनी एकच सांगितलं बरं का, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच सांगितलं होतं की जीवनामध्ये जर एक गोष्ट जर व्यवस्थित ठेवली तर आपल्याला कोणाची पाया पडण्याची वेळ
येत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे काय, कर्म. महाराजांनी ते आणि तुकोबाराय जेव्हा तुकोबारायच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज यायचे तेव्हा ते कीर्तनात नेहमी विषय काय असायचा, कर्म आणि मोक्ष. या दोन गोष्टीचा नेहमी ते संवाद करायचे. या दोन गोष्टीचा संवाद चालू असताना तुकोबाराय नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगायचे की जीवन जर जगत असाल तर जीवनामध्ये काय प्रामुख्याने महत्वाचं जर असेल ते कर्म. आणि या कर्मातून आणि माणसं महाराज कर्माला महत्वाचं ठरतीच नाही. मग त्याकरता काय माणसाचं काय आडवं काय येतं, तर माणसाचा अहंकार आडवा येतो. काय झालं आता तुम आम्हाला पारनेर तालुका जवळ आहे तुम्हाला, बरोबर ना, बॉन्ड्री वच येता तुम्ही, बरोबर ना, बॉन्ड्री म्हणजे पाकिस्तानच्या नाही बरं, हा जवळ येता तुम्ही पारनेरच्या बॉन्ड्रीवर येता. हा पारनेर काय नाही, कुत्र आहे, कुत्र आहे. परत नको म्हणायला महाराजाच्या कीर्तनाला कुत्र पण नव्हतं. हा तर ते बॉन्ड्रीवरून एक चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण पाठ करून एक विद्वान पंडित इकडे आपल्या वरुंडी गावाला येऊ लागले. आणि आमच्या बाबाजी दादांसारखं, बरोबर ना, हा भागवत दादांसारखं एक व्यक्ती, म्हणजे तुम्ही नाही बरं का, दुसरं होतं नाही तो व्हायचा गोळ. हा ते एक व्यक्ती आऊ थाकीत होत बरं का. आऊ थाकीत असताना त्या विद्वान पंडित दिवसा कंदील लावून चालला होता. या बाबांनी बघितलं, अरे काका तर दिवसा कंदील लावून चालले, हाक मारली, हो काका तुमचा कंदील चालू राहिलाय, जर कंदील जर चालू राहिला तर तिच्यात काय वाटतं ते राखेल ग्रासलेट संपून जाईल, अशा वेळी तुमची पंचायत व्हायची. आणि मग हे पळत पळत गेलं, तू आताच घातलेलं होतं, तू आता आकडलं, पळत पळत काका जवळ गेले. कोण, ते शेतकरी आऊ थाकीत होते. पळत पळत गेले काका, म्हटले तुमचा कंदील चालू राहिला, अहंकार सांगतो बरं ऐका. पळत पळत गेले काका, तुमचा कंदील चालू राहिलाय, जर कंदील जर चालू राहिलाय तर संध्याकाळची पंचायत व्हायची. काका म्हटले, बालका तुम्हाला ओळखलं नाही, अरे मी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण पाठ करून येतोय, मला जर एखादा प्रश्न विचारला जर त्या प्रश्नाचं जर उत्तर देता आलं नाही तरच मी तो कंदील विजवतो, अन्यथा विजवत नाही. असं म्हटल्यानंतर ते का शेतकरी म्हटलं, दोन मिनिटं थांबा. ते पळत पळत गेलं आणि ते आऊ थाकीत होतं ना, ते कासर जरा आखडून घेतला होता. ते काय त्याला काय म्हणतात ते रुमण, हा त्या रुमण्याला बैल बांधली होती, ती रुमण्याची बैल सोडली आणि खाली काय असत फराट ना, फरट्याला बैल आणखीन आकडून बांधून टाकली, रुमड काढून घेतलं, खांद्यावर घेतलं आणि पळत पळत त्या काका जवळ आले. काका तुम्हाला प्रश्नच विचारायचा ना, विचारतो प्रश्न, जर प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर तुम्हाला कंदील विजवा लागेल. काका म्हटले, हा प्रश्न विचार. मग याने विचारला, काका मी आणलंय याला काय म्हणतात. काका म्हटले, रुमड म्हणतात. मग काका सांगा, हे मी तुम्हाला हाणलं तर हे तुम्हाला कुठं लागल. काका म्हटला, पाठ सांगावा तर पोटऱ्या आणाय बसलाय, पोटऱ्या सांगावा तर नडग्या आणाय बसलाय. काका म्हटला, हे बघ भाऊ माझ्याशी काय तंटा करू नको, आता कंदील विजवतो. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला, अहंकार गेला तुका म्हणे वाया गेला. आणि म्हणून महाराज अहंकार नकोय जीवनामध्ये, जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर महाराज म्हणतात अहंकार नकोय. आणि मग महाराज जर या जीवनरूपी नौकेतून जर पुढे जायचं तर ऐका, या जीवनामध्ये महत्वाचं काय असेल तर ते कर्म. आणि महाराज जीवन जगत असताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या देवाच्या शरणाला जाणं महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुख नोय. आणि मग जर त्या देवापर्यंत जायचंय तर देवापर्यंत जाण्याचं एकमेव साधन आहे हरी प्राप्तीशी धरावे
आमदारांचे पाय असं सांगितले संतांचे पाय एकंदरीत एक सर्व सुख संतांजवळ आहे. संतांजवळ किती सुख आहे ना याचं कोणी मोजमापच करू शकत नाही. तू का म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घे एवढं सुख संतांजवळ आहे. आणि मग महाराज त्या देवापर्यंत जायचं संतांजवळ सुख आहे. मग ते संतच आपल्याला त्या देवापर्यंत पोहोचवतात. आणि मग त्याकरता आपल्याला उपकाराची फार मोठी गरज असते या जगतामध्ये. मी सांगून जाईल आपल्या या महाराष्ट्रामध्ये तर प्रामुख्याने सांगून जाईल या महाराष्ट्रामध्ये तीन माता होऊन गेल्या त्या मातेंची या मानवी जीवनावर फार मोठे उपकार आहेत. ऐका पहिली माता ज्या आईनं आपल्याला जन्म दिला बरोबर. दुसरी माता आपण काकडा म्हणणारे मंडळी आहे जाणकार मंडळी आहात. मदालसा मातेचं नावाचं प्रकरण काकड्यामध्ये आहे सांगितलं. हा देह ना शिवंत पुत्राचा बाला परिचर्म घातले कुर्मी कुटकांचा सान रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाला स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्यंते मदालसा तो जोरी बाला की बाळा हा देह नासकाय कुचकाय एक दिवस जाणार आहे. या देहाचा काही विचार करू नको. पहिली माता मी सांगितलं जन्म देणारी आई आणि दुसरी माता मदालसा. पहिली मातेचे काय उपकार असतात ऐका. जन्म दिला आई मला उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला अश्रू येते तिच्या डोळ्याला. ठेच लागे माझ्या पायाला अश्रू येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने उपकार हा मोठा. आणि तिसरी माता सांगून जाईल आपल्या जुन्नर तालुक्यात त्या मातेने ज्या का पुत्राला जन्म दिला ती माता म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. ऐका अरे कोई साफ के कोक से पैदा होता है कोई बाप के कोक से पैदा होता है लेकिन जिजाऊ मासाहेब ऐसी माती यारो उसने बापों का बाप पैदा किया था बापों का बाप पैदा किया. मातीचे उपकार माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. छत्रपती शिवाजी महाराज की तो बापाचा बाप प्रवचन श्रवण करतोय. ऐका जिजाऊ मासाहेब कदाचित जर तुम्ही जन्माला आल्या नसत्या अहो वाटल्या असत्या आमच्या मुलीवाळी. जिजाऊ मासाहेब कदाचित जर तुम्ही जन्माला आल्या नसत्या वाटल्या असत्या आमच्या मुलीवाळी नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ मासाहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर नसती राहिली अंगणी तुळस नसती राहिली मंदिरावरती कळस. जिजाऊ मासाहेब शेवटचं सांगतो ऐका. जिजाऊ मासाहेब तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या
छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते आणि एक जर छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर आज आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण करत नसतो, कुठेतरी नमाज पडत असतो. हे उपकार फक्त त्या मातेचेच आहे, ऐका. आणि म्हणून त्या राजाचे सुद्धा काय उपकार, ऐका. आता पुरुष मंडळी आणि महिला मंडळ, आज आपण या ठिकाणी त्या राजांचा कार्यक्रम आयोजित केलाय. मग म्हटल्यानंतर आपण काहीतरी या ठिकाणी त्या राजाची भक्ती केली पाहिजे, बरोबर का नाही? भागवत दादा, आपण त्या देवाचं काहीतरी, त्या आपण देवच मानतो ना त्याला, तो माझा जाणता राजा देवच आहे ना. आणि म्हणून 33 कोटी देवांच्या मंदिरावर ज्यानं राज्य केलं, ज्याच्यामुळं मंदिरात टिकली, त्या राजाचं आपण भजन केलं पाहिजे. चला महिला मंडळ आणि पुरुष मंडळ, तुमच्या गावामध्ये निवडणूक झाली, त्या निवडणुकीशी माझं काय घेणं देणं नाही, पण आज माझ्या कीर्तनामध्ये निवडणूक होणार होणार म्हणजे अशी निवडणूक होणार. महिला मंडळ, तुम्हाला जरी 50% आरक्षण दिलं तरी आज आमची पुरुष मंडळी किती टक्के आरक्षण मिळवतात आज माझ्या कीर्तनातून सिद्ध. तरुण मंडळी, आपला आवाज असा निघला पाहिजे, यांनी जरी किती आरक्षण घेतलं तरी यांच्या आरक्षणाचा काही फायदा झाला नाही पाहिजे. हा, तुम्ही जरा असं करून घ्या, असं करून घ्या. तो बरेच महिला मंडळ, तुम्ही तयार? हा, एक टाळ वाजेल, एक पखवाज वाजेल. हा, टाळी वाजवायची लगेच, नाही थांबा, मी म्हणाल तेव्हा टाळी वाजवायची. देशासाठी पर्वण केली तनाची, म्हणा आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. आता ह्यांच जरा मत कमी पडले, तुम्ही पहा. देशासाठी पर्वण केली तनाची, देशासाठी पर्वण केली तनाची, आठवण ठेवा शिवरायाच्या. जिद्दीन वाढला तो शिवराया, भल्या भल्या ना दाविला बाणा, भल्या भल्या ना दाविला बाणा. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. थोर आपुले कर्तव्य जाण, थोर आपुले कर्तव्य जाण, परणारीला बहीण मान, परणारीला बहीण मान, बोलवण केली सुभेदाराच्या सुनाची, बोलवण केली सुभेदाराच्या सुनाची, आठवण ठेवा शिवरायाच्या सुनाची. खऱ्या अर्थानं तुमचं पुरुष मंडळी निवडून आली. आता खरं हे काय झालं, पुरुष मंडळी ऐकूनच द्या ना तुम्हाला मी काय म्हणतोय. हा, खऱ्या अर्थानं पुरुषांना जास्त मत पडली, पण तरी यांना एक चान्स देऊ, आपण एक चान्स अजून देऊ. हा, ते भजन गेल्यानंतर आता खरं सांगा, हे भजन केल्यानंतर तुम्हाला घरची आठवण झाली का? झाली का? झाली? त्या देवाच्या चरणापर्यंत गेलो का नाही आपण? गेलो का नाही? हा, मग एक सांगा,
परमार्थ हे महाडण जोडी देवाचे चरण। आणि मग ते भजन केल्यानंतर महाराज त्या देवाच्या चरणापर्यंत जाता येत महाराज। परंतु ते आता तुम्ही तुमचा तरी काय दोष राहिला, आता ते नवीन सुन भाई आता पहाटे किती वाजता उठतात? त्याने डायरेक्ट 10 वाजता सांगितलं बो साला वय। आणि जुन्या ती कुंकूवाली मोठ्या कुंकूवाली आजी तुम्ही किती वाजता उठवायचे? 4 वाजता उठायचे बरोबर ना। आताच्या नवीन सुनबायानो आता खरं नावासहित मला माहिती नाही तर कीर्तनात नाव घेईन आता। हा तुम्ही किती वाजता उठता? आता 8 वाजता उठता खरं बोला। हा 8 वाजता उठल्यानंतर काय तुम्ही जाता घेता का? घेता का जात? नाही घेत। मग काय घेता? मोबाईल। हा मोबाईल घेता। मोबाईल जात जात घेत त्याला उत्तर अगदी समर्पक दिलं बरं का। ते जात राहिलं नाही आणि महाराज ते जात राहिलं नाही। पूर्वी त्या महिला 4 वाजता बरं काय तुमच्या काळात ती 4 वाजता महिला मंडळ उठायची आणि किती गोड म्हणायची। सुंदर माझी जाते ग फिरते बोत ओ व्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठल असं म्हणायचे का नाही? आता हा महिला मंडळ तुम्ही आता तुम्ही मागाशी जरी पडले असाल मताने तरी आता या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा चास बर का। आता तुम्ही असं करून घ्या ना असं करून घ्या जरा। हा सुंदर माझे जाते ग फिरते मोत क्या बात है। हा सुंदर माझे जाते ग फिरते मोत ओ व्यागाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ते माझे काही म्हणत नाही तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला जीव शिवधोनी खुंटे ग प्रपंचाचे नेते ग लावणी पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला 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 प्रसंग सांगून जातो मला परत आपल्या मुद्द्याकडे यायचं ऐका। आता ते जात राहिलं नाही आम्ही मुक्का मला पांडू शेठ बर का त्याच्यामुळं बर का दादा आम्ही त्याच्यामुळे ती गाडी घेऊन टाकली फोर व्हीलर। काय झालं आम्ही एक दिवस असंच कीर्तनाला आता उद्या मला त्या मावळपट्ट्यात जायचंय परंतु गावाचं नाव नाही सांगत ऐका। हा त्या गावामध्ये कीर्तनाला गेलो नवीन सुनबाईनं अगदी जात घेतलं। आता नवीन सुनबाईला एकतर जात विचारलं की ती सुनबाई काय म्हणते व्हॉट इज दिस जात ते जात राहिलं नाही आणि तिला विचारलं का ती जात सांगता येत नाही सुरेश शेठ बर का। भागवत दादा त्यांना मी विचारलं बर का त्या ठिकाणी मुक्का मला थांबलो। आता आमचे बाळासाहेब महाराज होते आमचे समाधान महाराज आमच्या सोबत होते आणि तुमच्याकडे ते पांघरायला काय म्हणतात दादा पांघरायला काय म्हणतात? हा गोधडी आमचं तुमचं काय एकच आहे ते गोधडी घेतली आम्ही पांघरायला आणि त्या मावळपट्ट्यात आम्ही गेलो आणि गेल्यानंतर महाराज गोधडी घेतली सकाळ सकाळची वेळ होती पहाटे 8 वाजता ती एक सुनबाई उठली। आता रात्री 9 ते 11 कीर्तन होतं आम्ही पण लेट थोडं उठलो आणि महाराज 8 वाजता त्या सुनबाईनं जात घेतलं आणि काय म्हणते ऐका। पहाटीच्या बाऱ्यामध्ये आम्ही गोधडी झोपलो होतो बरं का 8 वाजता पहाटीच्या बाऱ्यामध्ये बरं का मावशी ऐका जात वाज वांगा वांगा ग सईबाई ग बाई जात वाज वांगा 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 ग वांगा ग वांगा
आम पुढे काय म्हणते आम्ही ऐका बरं का, पुढे झोपलो तो गोदडीत महाराज त्या दिवशी गाडी घेऊन टाकली जात वाज वंगा वंगा उठरे गोदडीत स्वंगारे म्हटलं राम कृष्ण हरी. त्या दिवशी महाराज गाडी घेऊन टाकली म्हटलं लोक कशी इज्जत काढली. हा ते जात राहिलं नाही महाराज त्या भजनाने त्या देवाच्या चरणापर्यंत जाता येत. फक्त ते भजन आपण केलं पाहिजे कारण की महाराज त्या भजनाने आपण त्या देवापर्यंत जातो. परंतु ते आता काही काही लोक म्हणतात महाराज आम्ही त्या करता इतकं प्रयत्न करतो महाराज आम्ही आमचा संसार सोडून देतोय सगळं करतोय आम्ही गुरु एका दिवशी दूध काढायचं सोडून या ठिकाणी परमार्थ करण्याकरता येतोय परंतु आम्हाला तो देव का भेटत नाही. याचं उत्तर असं आहे अरे योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुळशी मागे पुढे. हा मग तो आम्हाला कसा सापडेल महाराज. लोकांचे काही काही प्रश्न असे असतात. आता महाराज काही काही ठिकाणी असे अनुभव पाहायला मिळतात. तुमच्याकडे कीर्तनाला आल्यावर पैसे ठेवतात का महाराजांसमोर ठेवतात किंवा नाही? मग आजपासून सुरू करा 2,500 2,200 अशाच्या नोटा समोर ठेवा. आणि महिला मंडळ तुम्ही पण तुकोबराय म्हणतात ना सोने रुपये आम्हा मृत्यू कशाप्रमाणे ते मातीप्रमाणे कशाप्रमाणे सोनं मातीप्रमाणे. मग एक काम करा कीर्तन संपलं की इथं काढून ठेवा. मग कीर्तन संपल्यानंतर आम्हा सगळ्यांना घेऊन जात आहे. हा महाराज असं एक नवीन जोडपं लग्न झालेलं 2 वर्ष ते माझ्या पाया पडण्याकरता आलं बरं का. आणि काय लोक कसे प्रश्न विचारतील सांगता नाही ते सांगतो मी तुम्हाला. पाया पडण्याकरता आलं महाराज हे घ्या 2,000 रुपये. ते दिसले का हाच कोट होता. लगेच महाराज ते 2,000 रुपये मी खिशात घातले. ते गुलाबी कलरची नोट म्हणजे 2,000 ना. हा ते खिशात घातले. हा ते खिशात घातले आणि ते महाराज त्यांनी पाया पडून निघून जावं का नाही इकडून नवरा आणि इकडून बायको. बसल्यानंतर महाराज मी ते कार्ड द्यायच्या गडबडीत मला काय समजाना. मी म्हणतोय माझ्या भोवती काहीतरी अडचण आहे काहीतरी अडचण आहे. मच्छिंद्र दादा असं म्हटलं आणि महाराज ते निघून काय जायना. पण त्यांना म्हटलं मग 2 मिनिटं झाली आणि त्यांना म्हटलं तुमचं काय राहिलंय का नाही. ती म्हटले महाराज तुमच्या पाया पडायचं राहिले. म्हटलं मग पडा ना. नाही ना महाराज तुमच्यावर माऊलीची कृपा आहे पाया पडू द्या. म्हटले पडा. पाया पडले ते आणि परत इकडून नवरा आणि इकडून बायको. ते काय माझा पिछा सोडी ना. इकडून नवरा इकडून बायको परत बसले. मग म्हटलं आता तुमचं परत काय राहिलं का. नाही नाही महाराज म्हटले जय हरी. म्हटलं जय हरी. महाराज तिकडून बसली ती माझी बायको. म्हटलं बरं. म्हटलं काय अडचण नाही. म्हटले महाराज लग्न होऊन 2 वर्ष झाले. किती वर्ष? 2 वर्ष झालेत. मग महाराज लग्न होऊन 2 वर्ष झालेत. मी तुम्हाला किती रुपये दिले? 2,000 रुपये दिले. म्हटलं बरं काय अडचण नाही. म्हटले महाराज मग मी तुम्हाला 2,000 रुपये दिलेत. म्हटलं बरं काय अडचण नाही. मग म्हटले महाराज एक सांगा ना माझी बायकोला 8 महिने झाले. 8 महिने. मग सांगा ना महाराज काय होईल. आता मी मनातल्या मनात विचार केला मला जर असं काही कळत असतं तर मी काय गाव गाव बोंबल थिंडलो असतो. आता उद्या मला 150 किलोमीटर लांब जायचे. मी काय अशी धंदे चालू केले असते. म्हटलं त्याला हुशार होतो सर का सांगितलं. हा मग मी हुशार होतो सांगितलं त्याला. म्हटलं मुलगाच होणार ते. म्हटलं महाराज काय हुशार आहे तुम्ही. माझ्या प्रश्नाचं उत्तर अगदी गोड दिलं बरोबर दिलं. म्हटलं 1,000 वसूल झाले माझे. म्हटले पण अजून 1,000 रुपये राहील. राहिले. म्हटलं काय राहिले. म्हटलं मग सांग 1,000 रुपये आता राहिलेत. म्हटल्यानंतर विचार. तो म्हटलं महाराज पहिल्या प्रश्नाचं अगदी गोड उत्तर दिलं पण दुसरा प्रश्न असा आहे. म्हटले महाराज मुलगा नाही झाल्यावर काय होईल बरं. आता एकूणच नव्हतं पाहण्यातही आलं नाही आणि ऐकण्यातही आलं नाही. मग मी अंदाज पंचवीस उत्तर ठोकून दिलं. मी म्हटलं मुलगा नाही झाल्यावर मुलगी नक्की होणार. मुलगी नाही झाल्यावर दुसरं काय होईल का. महाराज असे लोक काही प्रश्न विचारतात बघा. याला प्रमाणे नाथाच्या घरची उलटीचं घुण पाण्याशी मोठी. आणि म्हणून आपलं जर कल्याण करून घ्यायचंय तर तुकोबराय म्हणतात की त्या देवाला आपण शरण केलं पाहिजे. काय शरण जायचंय. आपुला तो एक
महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती हे सगळं तुझ्याच हातात आहे आणि म्हणून तू माझी याच्यातून सुटका कर. हा महाराज एक जर वर्णन केलं तर हा राजा धर्माचीच मूर्ती होता. बरोबर ना. राजाचं जर वर्णन केलं तर या जगतामध्ये एकमेव असा एक राजा होऊन गेला. अरे परप्रांतीयांना सुद्धा मान्य करावं लागलं. अरे पूरी दुनिया पे राज किया था उसने जिसका जिस्म पौलाद का था. अरे मरते दम तक नहीं झुका किसी के सामने क्योंकि वो हिंदुस्तान की औलाद था. राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून त्या राजाने आपल्याला या ठिकाणी आपण कीर्तन हे प्रवचन अखंड हिंदू धर्म कोणी दिला असेल त्या राजाने दिला. आणि म्हणून त्या करता आपण प्रयत्न केले पाहिजे. दादा त्या राजा करता कोणी कोणी प्रयत्न केले ऐका. त्या करता सत्कर्म कोणी केले. पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी आयुष्यातला पन्हाळगड बघितला होता. बर का. आयुष्यातला पहिल्यांदाच पन्हाळगड बघितला. थोडासा आवाज वाढव माझा. आयुष्यातला पहिल्यांदाच पन्हाळगड बघितला. आणि म्हणून पन्हाळ्याच्या काही पायथ्यातील तर निवांजी गरबाज पोरांना असं वाटू लागलं की आता आपण शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये सामील व्हावं. आणि असं वाटू लागलं त्यांना की आता या शिवाजी महाराजांकरता आपण जगावं, या स्वराज्यासाठी मरावं, एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये होतं. परंतु त्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी एक नेवापूर गाव आहे. नेवापूर गाव पन्हाळगडाच्या पायथ्याशी. त्या गावामध्ये एक असा मावळा होता की त्याचं चालणं राजांसारखं, अरे बोलणं राजांसारखं, जगावं तर शिवबास सारखं आणि मरावं ते वाघासारखं, एवढंच त्याच्या डोक्यामध्ये. आणि निघाला शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये सामील होण्याकरता. ऐका, डिसेंबर महिन्यामध्ये तो शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये सामील झाला. आणि फेब्रुवारी महिन्यानंतर मार्च सुरू होणार तेवढ्यात शिवाजी महाराजांवर एक संकट आलं होतं. कोणतं संकट? सिद्धीजवळचा वेढा त्या पन्हाळगडाला पडला. बरोबर. पन्हाळगडाला वेढा पडला. आता करायचं काय, याच्यातून तर सुटका करायची. अशा वेळेस माझ्या राजानं, माझ्या शिवबानं कधीच या ठिकाणी माझ्या राजानं शक्तीचा उपयोग जास्त केला, कायम युक्तीचा उपयोग जास्त केला. राजानं असं ऐकलं होतं की आपल्या मावळ्यामध्ये हुबेहूब दिसणारा एक मावळा आहे, त्याचं नाव शिवाकाशी. बोलवलं, जा त्या शिवाला बोलून आणा, मला त्याला पाहिजे. एक मावळा पळत पळत गेला आणि शिवाला बोलून घेतलं. शिवाला बोलवलं, शिवा अरे मी असं ऐकलं होतं की तू हुबेहूब माझ्यासारखा दिसतोय, परंतु आज मला प्रत्यक्ष पाहिजे. शिव म्हटलं, होय राजा, आत्ता जातो, आत्ता जातो राजा, तुमचा पोशाख अंगामध्ये चढून येतो. पळत पळत गेला शिवा, शिवाकाशी शिवाजी महाराजांच्या महालामध्ये पळत पळत गेला आणि शिवाजी महाराजांचा अंगरखा चढवला. डोक्यामध्ये शिवाजी महाराजांचा टोप घातला. अंगात गळ्यामध्ये पंचरत्नाची माळ चढवली आणि राजांसमोर आले. राजे 2 मिनिटं नुसतं त्याच्याकडे पाहतच होते. आणि जवळ आले, जवळ आले म्हटले, हे शिवा, अरे भास होतो रे मला माझंच प्रतिबिंब आरशात बघितल्याचा मला भास होतो. होय राजा, होय, मग मी त्या सिद्धीला जाऊन भिडू शकतो. राज आश्चर्यचकित झाले, याला कस काय कळलं की मी सिद्धी जवळच्या भेटीसाठी याला पाठवणार आहे. राज म्हटले त्याला, तुला कस काय कळलं की मी सिद्धी जवळच्या भेटीसाठी तुला पाठवणार आहे. राज ऐका, राज डिसेंबर महिन्यापासून तुमच्या सोबत राहतोय, तुमच्या काळजातला ठोका सुद्धा अम्मासनी काय सांगतो ना हे सुद्धा अम्मासनी ठाऊक आहे. राज जातो आणि भिडतो त्या सिद्धी जवळला जाऊन. महाराज कडकडून त्या शिवाकाशीतला मिठी मारली. आणि ऐका, शिवाकाशीतला मिठी मारली आणि कौतुकाची थाप आणि डोळ्यातले आसरू जर पहिल्याच कोणत्या मावळ्यावर जर पडले असेल तर त्या शिवाकाशीच्या. पाठीवर दोन्ही संघच पडला. कडकडून मिठी मारली आणि राजाला शांत केलं. राजा काळजी करू नका, आत्ता जाऊन भरतो त्या सिद्धी जोरला. आणि एका पालखीमध्ये विशाळगडाच्या दिशेनं शिवाजी महाराज निघाले आणि दुसऱ्या दिशेनं कोण निघालं, शिवाकाशीत निघाले महाराज. परंतु शिवाकाशी त्या सिद्धी जोवरपाशी पोहोचला. इकडे मात्र शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने गेले होते. आता मात्र त्या ठिकाणी त्या पायथ्याशी शिवाकाशीत पोहोचला. आता पालखीतून उतरताना शिवाकाशी देख चुकी केली. कोणती चुकी? पालखीतून उतरताना शिवाकाशीने आपला डावा पाय बाहेर टाकला. आणि शिवाजी महाराज नेहमी पालखीतून उतरताना कोणता पाय बाहेर टाकला, उजवा. ही चुकी केली आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्या ठिकाणी आपल्या वडिलांचा बदला घेण्याकरता आला होता. त्या फाजल खानानं बघितलं, ए शिवाजी नाही हो सकता. सिद्धी जोवरला म्हटलं, सिद्धी जोवर म्हटलं कस काय,
क्यों हे शिवाजी क्यों नाही हो सकत त्याने बघितलं होतं शिवाजी महाराजांना जवळून बघितलं होतं शिवाजी महाराजांच्या डोळ्याच्या वर एक वार झालेला होता त्याने त्या भेटीमध्ये बघितलं हे शिवाजी नाही हो सकत क्यों क्यों नाही शिवाजी हो सकत ते म्हटलं माझ्या वडिलांच्या भेटीमध्ये याच्या डोळ्याच्या वर एक वार शिवाजी महाराजांच्या डोळ्याच्या वर एक वार झालेला आहे हे शिवाजी नाही हो सकत शिवाकाशी थोडं थोडं चालू लागला शिवाजी महाराजांचं चालणं आणि शिवाकाशीचं चालणं हे जमीन आसमानाचा फरक होता शिवाकाशी थोडा थोडा चालू राहिला महाराज मात्र त्या सिद्धीजवळची नजर आणखीनच त्याच्यावर पडली हे शिवाजी नाही हो सकता तलवार काढली शिवाकाशीची शिवाकाशीची तुकडे तुकडे केले आणि एका पिशवीमध्ये भरून शिव विशाळगडाच्या दिशेने पाठवून दिले मात्र इकडे मात्र शोक झाला इतका शोक झाला की राजा मात्र आता शोकाच्या अनावर झाले ऐका मग राजा म्हटले आता आपण त्या शिवाकाशीच्या घरी गेलं पाहिजे आणि म्हणून शिवाजी महाराज त्या नेवापूरकडे निघतात मात्र आता नेवापूर गावामध्ये त्या शिवाजी महाराजांचा अगदी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये स्वागत होतं शिवाजी महाराज त्या शिवाकाशीच्या घरी जातात आणि शिवाजी त्या शिवाकाशीची आई त्या शिवाजी महाराजांचं औक्षण करते घरात घेते मात्र आता मात्र प्रसंग करून प्रसंग आला ऐका दादा शिवाकाशीची आई त्या शिवाकाशीच्या बायकोला सांगते अरे राजा आलात आपल्या घरी जा काहीतरी तोंड गोड करण्यासाठी घेऊन ये एका वाटीत तिने लगेच गुळ आणि एका तांब्यामध्ये पाणी आणलं महाराज पाणी आणत आणि ते गुळ आणत असताना राजा म्हणतात हे आई त्याची काही गरज नाही मी या ठिकाणी दुसऱ्याच उद्देशाने आलोय असं म्हटल्यानंतर महाराज दुसऱ्या उद्देशाने म्हटल्यानंतर त्या आईच्या काळजामध्ये धस्स झालं आणि विचारलं काय उद्देश आहे तेव्हा महाराज ते राजा 2 मिनिटं थांबले आणि ते त्या ठिकाणी ती गुळाची वाटी आणि तो तांब्या ठेवून घेतला राजा बसले खाली बसले आणि तेवढ्यात आई म्हटली राजा एकटाच आलात अजून दुसरं कोणी आलं नाही एवढ्या मोठ्या संकटातून तू वाचून आलात माझ्याकडे येण्यापेक्षा त्या जिजाऊ महासाहेबांकडे जायचं माझ्याकडे कशाला आला तेव्हा शिवाजी महाराजांना सांगितलं हे आई वाईट वाटून घेऊ नको रडू घेऊ नको परंतु एक आई तुला या ठिकाणी मी कडू बातमी देण्याकरता आलोय असं म्हटल्यानंतर ती आई म्हटली हे राजा थांब कडू बातमी हीच ना की माझा शिवा राहिला नाही ही बातमी देण्याकरता तू या ठिकाणी आलाय ना हे मला माहिती आहे शिवा माझा शिवा राहिला नाही मला माहिती शिवाजी महाराज म्हटले कस काय माहिती ती म्हटली वेशीतून येताना तुला एकटाच बघितलं त्यावेळेस कळालं की माझा शिवा राहिला नाही नेहमी तुम्ही येताना माझा शिवा तुमच्या भोवती कुठेतरी असतो परंतु आज तो दिसला नाही याचा अर्थ शिवा राहिला नाही असं म्हटल्यानंतर त्या आईनं शोक येत अति रडू लागली शोक करू लागली आई रडू लागली आकांत करू लागली त्यावेळेस राजा म्हणतात हे आई शोकावर तुझा पुत्र या मातीसाठी खर्च झालाय शोक करू नको आई असं म्हटल्यानंतर त्या आईने डोळे लाल बंद तापवले आणि राजावर भडकली राजाला म्हटली हे राजा हे शिवा अरे कोण म्हणतंय माझा पुत्र गेलाय म्हणून मी रडते कोण म्हणतंय माझा शिवा गेलाय म्हणून मी रडते राजा रडू याच येतंय आज मला तुझ्या बरोबर पाठवायला दुसरा शिवा नाही याच मला रडू जीवनामध्ये काय महत्वाचं असेल ते फक्त आपलं सत्कर्म आहे हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए ए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लक्षात ठेवलं पाहिजे की त्या शिवबा राजाचे आपल्यावर अगणित उपकार आहे का आता या ठिकाणी आपला वेळ किती राहिलाय 9 वाजलेत एक पोवाडा होऊ देऊ आणि आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी समारोप करणार आहे धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी पाजुनी पाणी दुष्ट मुगला पाजुनी पाणी दुष्ट
महाराष्ट्र भगवान घडविला स्वराज्याचा इतिहास शोभा राजाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं तो शोभा राजा कसा होता वयाच्या 16 वर्षी त्या राजानं तोरण्याला तोरण बांधलं आणि मर्द मावळा जमा केला तो माझा मर्द मावळा कसा होता ऐका सह्याद्रीचे शूर मावळे अशा त्या शोभा राजानं मर्द मावळा जमा केला आणि तो मर्द मावळा कसा होता रंगानं सावळा होता कोवळा होता आणि तो जैतीच्या रक्षणा करता या ठिकाणी आपल्याला सापडला खऱ्या अर्थानं असा माझा राजा त्याला पकडण्यासाठी त्या खानानं तक्कात मांडलेला विळा उचल आणि काय म्हटलं अरे मेलं का शिवाजी को चिंताया मुर्दा असं म्हटलं आणि तक्कात मांडलेला विळा उचलला आणि म्हटला मी त्या शिवाजीला घेऊन जिवंत असं काहीतरी करून मी त्या शिवाजीला घेऊन महाराज आणि असं करून तो खान निघाला मजल दर मजल करत त्या ठिकाणाहून निघाला खान कुठे आला तुळजापुरात आला खान तुळजापुरात आणि तुळजापुरात आल्यानंतर त्या भवानी मातेचा समळ वाजू लागला खानाच्या डोक्यात फक्त एकच विचार होता काय विचार होता मी कधी त्या शिवबाला पकडतोय कधी त्या तपकात घेऊन उभा करतोय खानाच्या डोक्यात फक्त एकच विचार होता आणि खान निघाला खानानं तुळजापूर सोडलं खान आता कुठे आला पंढरपुरात आला आणि पंढरपुरात आल्यानंतर काय वाजू लागलं पांडुरंगाचा मृदंग वाजू लागला खानानं पंढरपूर सोडलं खानाच्या डोक्यात फक्त एकच विचार होता मी त्या शिवबाला धरतोय कधी धपकात नेतोय कधी खानाच्या डोक्यात फक्त हाच विचार पण मात्र इकडे शिवनेरी गडावर ती जिजाऊ मासाहेब त्या शिवानी आई पाशी गेली जगदंबेपाशी गेली आणि जगदंबेपाशी गेल्यानंतर त्या माय भवानीला प्रार्थना करते देई स्वामिनी स्फूर्ति दे शिव बाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे करू
धावा गेला आई भवानी तुळजा भवानी शिवानी माते बळ दे ग त्याला आणि असं म्हणत म्हणत माझेने प्रार्थना केली साधा केली जगत रजननी माई भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो प्रार्थना केली माझं लेकरू आज त्या क्रूर खानाच्या बेटीसाठी जातोय त्या क्रूर खानाच्या बेटीसाठी जातोय त्याला यश दे कोणाजवळ प्रार्थना केली जगदंबेपाशी प्रार्थना केली मात्र इकडं आता शिवाजी महाराज त्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले आणि महाराज भेटीची वेळ ठरली अखेर मंडळी भेटीची वेळ ठरली आणि ती भेट झाली कशी म्हणाल भेट दोघांची त्याची आणि आता भेटीची वेळ झाली आलिंगन दिल राजा आलिंगन दिल राजा कप्तान दावी मानला वार कट्यारी राजान केला कोणाला शोभा राजाला पाठीला वार केला वार कट्यारी राजान केला राजान डाव ओळखिला राजान डाव ओळखिला खान काहीतरी दुसरा डाव मांडतो राजानं काय केलं डाव ओळखला राजा तयारीतच होता राजानं काय केलं वाघ नाख्या होत्या वाघ नाख्या राजानं हातामध्ये वाघ नाख्या काय राजानं काय केलं राजानं वाघ नाख्या नवार केला कोठडा बाहेर काढला कोठडा बाहेर काढला फाडीले त्याच्या उदराला फाडल्यानंतर तो खान काय म्हणू लागला त्यावेळेस त्याच्या प्राणाला बोलू लागला बघ जिया म्हणून खान तू बोली प्राणाला जी 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 आणि अशा समयाला त्या ठिकाणी त्या खानाचा अंगरक्षक कोण होता सय्यद बंड सय्यद बंड इतिहासाचे जाणकार मंडळी तुम्ही तो सय्यद बंड त्या ठिकाणी होता सय्यद बंडाने काय केलं जाणून अशा समयाला जाणून अशा समयाला सय्यद बंड त्याच वक्ताला शुभावरती वार करण्याला शुभावरती वार करण्याला धावत धावत आला ज्या हातानं तलवार चालवणारा त्या हातानं वार करणार ना तेवढ्यात शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जीवा 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 त्या ठिकाणी पळत पळत आला पळत पळत आला सय्यद बंडा ज्या हातानं तलवार चालवणार त्या हातावर तलवार चालवली आणि तो हात हात तुटून पडला बाजूला हात तुटून पडला बाजूला आणि अखेर माझ्या शिवाचा प्राण कोणी वाचवला असेल होता जीवा म्हणून होता जीवा म्हणून शिव माझा प्राण वाचला जी प्राण वाचला जी जाणून अशा समयाला सय्यद म्हणतात त्याच वक्ताला शिवबावरती वार करण्याला जाणून अशा समयाला शोभावरती वार करण्याला आणि अशा वेळेस त्या जीवानं त्या शिवाजी महाराजाच होता जीवा म्हणून शिव माझा प्राण वाचला प्राण वाचला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आणि अशा प्रकारे त्या जीवानं शिवाजी महाराजांचं रक्षण केलं आता पोवाडा कदाचित तरुणांनी ऐकला असेल परंतु तरी तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचा योग प्राप्त झाला खऱ्या अर्थानं जर त्या करता जर आपल्याला शिवाजी महाराजांचं जर प्राप्त करायचंय तर जीवनामध्ये मी अभंग तोच घेतलाय कर्म आणि वर्म या दोन गोष्टीची सांगड घाला आपण नक्कीच त्या जीवनाच्या जन्म मृत्यूरूपी संसार सागराच्या पैल तीराला गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून
आपण राहिलेल्या 2-4 मिनिटांमध्ये आपण आपली सेवा समाप्त करू. विठोबा रखोमा जीवनामध्ये काय महत्वाचं जर असेल तर जीवनामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक कर्म आणि एक वर्म. दुसरी कर्म जर चुकलं तर ते भोगावं लागतं, केले कर्म झाले. आणि वर्म जर चुकलं तर ते चुकली या वर्म फेरा पडे. आणि या दोन गोष्टींची जर सांगड घातली बरं का दादा, तर आपण नक्कीच त्या जन्म मृत्यूरूपी संसार सागराच्या पैलतीराला गेल्याशिवाय राहत नाही. हा, आणि वर्म चुकल्यानंतर काय होतं सांगून जाईल. अगदी माझ्याकडे 5 मिनिटं आहे. अगदी आता मला उद्या भरपूर प्रवास करायचा आहे, तरी मला सकाळचं 4 वाजताच गाडी चालू करावं लागेल. ऐका, तरी सांगून जाईल. ऐका, वर्म चुकल्यानंतर काय होत. आता सध्या मुलीच्या बापाला भलतच मार्केट आहे, म्हणजे मुलीचा बाप सध्या टेन्शन घेत. तरुण मंडळी तुम्ही काय नाराज होऊ नका बरं का. हा, मुलीचा बाप म्हणतात बघा आपण आशे कसे कसे आपण आशे तुम्हाला काही करता आलं तर. हा, मुलीचा बाप सध्या टेन्शन घेत नाही. आणि मग महाराज एक असंच लग्न जमलं. वर्म सांगतो बरं का, मी बाजूला बोलत नाही. वर्म सांगतोय तुम्हाला. ते म्हटलं आपलं लग्न तर जमलंय, मग आता द्यायचं घ्यायचं काय. मुलीचा बाप म्हटलं आपण काय आपण असे तुम्हाला काय करता आलं तर करा, नाही तर राहिलं. मुलाचा बाप म्हटलं काय देऊ नका, फक्त आमचं जेवढं वराडी ना आमचं वरुंडीचं वराड येणार आहे तेवढं वरुंडीचं वराडाला फक्त चांगलं चुंगलं जेवण घाला. मुलीचा बाप लगेच जेवा. आता इथं आचार्य आहे कोणी, आचार्याकडे गेला. आचार्याकडे गेला आणि म्हटला आमची एवढी लाडू डाळ भात पुरी भाजी एवढं ऑर्डर लिहून घ्या. आचार्यानी महाराज ती ऑर्डर लिहून घेतली. लग्नाचा आदला दिवस उगवला गेला. आणि ते आचार्य त्या ठिकाणी स्वयंपाक करण्याकरता गेला. आता महिला मंडळ तुम्ही जरा बोला मोकळे वा. लाडू तयार करण्यासाठी जो आपण पाक तयार करतो, पाक पाक, तो पाकाची जर चाचणी हुकली तर लाडू कसे होतात. गोड नाही होती. हा, लाडू निबर होता. आणि मग महाराज त्या आचार्याकडून ती लाडू तयार करण्याची चाचणी हुकली, त्याच्याकडून ती लाडू तयार करण्याचं वर्म हुकलं. आणि महाराज लग्न लागणार होतं उद्या 2 वाजता लग्न लागणार होतं. लग्नाचा दिवस उगवला गेला, 2 वाजता लग्न लागणार. लग्न 2 वाजताचं लग्न लागलं, 4 वाजता वरड महाराज आपलं वरुणीचं वरड जरा तापडे. वराड म्हणजे वरुंडीच्या वराडाला सांगावं लागत नाही, वरुंडीचं वराड म्हणजे नियोजनातच बसत. आज असे बसलेत का नाही, फक्त पंक्ती तयार, पंक्ती तयार, 2 मिनिटात पंक्ती तयार. आणि महाराज पंक्ती तयार झाल्या, पंक्ती तयार झाल्यानंतर आता लाडू डाळ भात पुरी भाजी वाढले गेले. खरं सांगा तुमचा हात कशाला जाईल. धन्य माता, लाडूला हात गेला पण लाडू काय हातानं, लाडू काय हातानं फुटना. यांना वाटलं लाडू काय हाताने फुटत नाही, मग हे म्हटले आता महाआघाडी सत्ता स्थापन केल्याशिवाय काय जमणार. मग काय झालं, वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते आणि खालच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते. पण महाराज बरं का पांडू दादा, वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते आणि खालच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते कट्टर नव्हते. ते रातोरात पक्ष सोडून गेले, पण मधला काय फुटला नाही फुटला. मधला हे कट्टर होता महाराज, असे जर कट्टर नेते जर आपल्याला मिळाले तर भाग्याचे महाराज. मधला काय फुटला नाही महाराज, तसं सगळीकडून अभ्यास करून आला यार का. हा, मधला काय फुटला नाही, याला वाटलं असं काय फुटत नाही. मग मुलाचा बाप त्या कचेरीपाशीच बसला होता. मुलाच्या बापाने काय केलं, इथं घातलं लाडू बरं का, इथं
इथं घेतला म्हटलं असं केल्यानंतर लाडू फुटन, पण याला काय माहिती दोन शिरा संघच उपटून येतील. असं केलं महाराज दोन शिरा संघच उपटून आल्या, पण लाडू काय वाटलं लाडू काय असं फुटत नाही. मुलाचा बाप त्या कचोरीच्या दरवाजाजवळ बसला होता, बरं का, दरवाजाजवळ बसला होता. त्याने काय केलं, त्या दरवाजाची सापट असते बघा, सापट 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 असते, त्या सापटीमध्ये लाडू घातला, जे दरवाजा जोरात वाढला अख्खा दरवाजा बिजागरीसही तुटून आला, पण लाडू लाडू फुटला नाही महाराज. मुलाचं बाप वैतागलं, मुलाचं बाप वैतागलं, जेवायच्या ताटावरून उठलं. आता मुलीचा बाप इकडं, मात्र मुलीच्या बापात जेवण होतं ना, तिकडं म्हणायचं पोरांना, म्हणायचं पोरांना, जी वाडीत होती ना पोर, ते पोरांना म्हणायचं पोर बघून वाडा रे, पोर बघून वाडा का, तर त्याचं जेवण होतं ना, सगळं तो गोड व्हायचा. हा, आणि हे आलं कोण, मुलाचा बाप आलं, आणि मुलीच्या बापाची धरली कॉलर, घर माणसात कॉलर धरल्यानंतर आता मुलीचा बाप काय शांत राहील का. मुलीच्या बापाने मुलाच्या बापाची कॉलर धरली, महाराज भांडणं सुरू झाली. आता वरुंडीचं वराड जरा तापड होतं, वरुंडीचं वराड जेवता जेवता उठलं. आता ते लग्न नेमके अशा ठिकाणी होतं, आता इथं थोडी दगाडी मारायला. हा बघा, आता हे पटांगण कसं आहे, इथं थोडी दगाडी सापडणार आहे, मग कशाने मारला असेल. लाडूनी मारलं आणि भांडणं झालं, हे कशामुळे झालं. हा क्या बात आहे, वा वा, हा लाडू तयार करण्याचं वर्म चुकलं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात चुकली या वर्म फेरा पडे. आणि जीवनामध्ये म्हणूनच जर जीवन जगायचंय तर या दोन गोष्टींचं साम्य राखा, एक कर्म आणि दुसरी वर्म. या दोन गोष्टी जर जीवनामध्ये जपल्या तर या जन्म मृत्यूरूपी संसार सागराच्या पैलतराला जाण्यासाठी आपल्याला कोणीच अडू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली ठिकाणी आयोजित केलेला हा सोहळा शिवस्वराज्य व प्रतिष्ठान वरुंडी आयोजित असलेला सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे.